कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या घंटीवरती क्लिक करा. आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकासाठी मी इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे दोन वाटी. ह्या वाटीप्रमाणे इथं गूळ घेतला आहे बारीक चिरून, आणि इथं बदाम काजू पिस्ताचे छोटे तुकडे करून घेतले, आणि याच्यात माझ्याकडे वेलची पूड आहे थोडीशी, आणि कढईमध्ये मी एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेला आहे, आणि एक वाटी तांदळाचं पीठ, आणि ही जी वाटी आहे तेवढंच वाटी तर पाणी घेतलेलं आहे ते मोदकाच्या पारीसाठी. आता आपण गॅस पेटवून आधी मोदकाचे सारण तयार करून घेऊ. तूप मी गरम करायला ठेवलेलं आहे. तूप जरा गरम झालं की त्याच्यात आपण हे ओलं नारळाचं चव टाकूया. गॅस मंद ठेवायचा. मंद गॅसवरती खोबरं भाजून घेऊया. हलकसच भाजायचं, जास्ती नाही भाजायचं. आता आपण त्याच्यात गूळ घालूया. गूळ आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त हवा असेल तर तुम्ही करू शकता. आता गूळ विरघळेपर्यंत विसाचं हलत राहायचं, जेणेकरून कारण खाली लागणार नाही. गूळ सगळा विरघळून झालाय आपला. सारण मऊच ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही गॅसवरती. जास्त ठेवल्यामुळे ते कडक होत. गूळ विरघळला की त्याच्यात आता मी हे जे ड्रायफ्रुट्स केलेले आहेत बारीक चिरले ते टाकते. आणि ही आधीच मी वेलची पावडर केलेली आहे, त्यातली असे थोडीशी वेलची पावडर टाकते. आणि छान असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. सारखं हलवल्यामुळे खाली करपत देखील नाही, त्यामुळे सारण करताना फक्त ते सारखं हलवलं गेलं पाहिजे याची काळजी आहे. आपलं असं हे सारण तयार झालेलं आहे. मग तांदळाच्या पिठीचे उकड करून घेऊया. आता इथे एक वाटी मगाशी सांगितल्याप्रमाणे पातळ्यात मी एक वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडस मीठ टाकूया चवीनुसार, आणि थोडस तेल.
आता या पाण्याला उकळी आली पाहिजे. आता बघा या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. आता हे जे एक वाटे पीठ मी घेतले ते त्याच्यात आपण भरणार आहोत. आणि गॅस अधिकच ठेवायचा आणि आपण घालून घेऊ. आणि फटाफट असं हलवायचं जेणेकरून हे गुठळी राहता नाही पाहिजे, राहिली नाही पाहिजे. चांगलं हलवून घेऊन लगेच याच्यात झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटं गॅस चालू ठेवायचं. चांगली ताप आली पाहिजे, त्याला गॅस मंद असला पाहिजे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ह्याचं झाकण न काढता हे 10 मिनिटं असंच ठेवायचं आणि 10 मिनिटांनी मग आपण ह्याचं पीठ मळून घेऊन मोदक तयार करूया. दहा मिनिटं झालेली आहे. आता आपण या पिठाचा वडा तयार करून घेऊया. थोडंसं पाणी, तुळशी तांदळाची पिठी घेतली आहे आणि तेल घेतलं आपण लावायला. त्यामुळे तेल लावून आपण थोडंसं मळून घेऊया. वाटलंच तर पाण्याचा फक्त हात लावायचा, जास्त पाणी घालायचं नाही. अशा पद्धतीने आपला हा पीठ मळून झालेला आहे. मग उसाला मस्त पीठ मळून घ्यायचं. मग आपण थोडस तेल लावून लिंबाच्या आकारावर गोळा घ्यायचा. थोडा मोठा होईल म्हणून मी काढून घेतलं. थोडासा हा गोळा तयार करून घ्यायचा गोल असा. पिठात असं गुळवून घेऊन दोन्ही अंगठे मध्ये ठेवून चार बोटाने असं फिरवत जायचं, दाबत जायचं आणि अशी वाटीसारखं आकार तयार करून घ्यायचा. असा अजून मोठा करता येईल आपल्याला. छान पारी तयार करून घ्यायची. पारी तयार झाली की एक बोट मध्ये आणि मागच्या 2 अंगठ्या आणि त्याच्या मधल्या बोटाने असं दाबून घ्यायचं. असं गोल फिरवत सगळीकडे दाबून घ्यायचं. असं दाबून घेतलं की हे मधल्या वाटीमध्ये आपण सारण भरून घेऊ.
थोडंसं कडांना पाण्याचा हात असं लावून सगळं एकत्र करून घ्यायचं. छान असं एकत्र बांधून घ्यायचं. असा आपला मोदक तयार. अशा पद्धतीने मी आता सगळे मोदक तयार करून घेते. आता हे सगळे मोदक माझे तयार करून झालेले आहेत. आता हे मोदक म्हणजे स्टीमरमध्ये आपण उकडायला ठेवूया. ह्याच्यात मी आधी थोडंसं पाणी घालून उकडायला ठेवलं होतं. ते मोदक ठेवूया इथे. ह्याच्या खाली स्वच्छ कापड घातलेलं आहे आणि त्याच्यावरचे सगळे मोदक करून ठेवले. आता आपण झाकण ठेवू. 10-15 मिनिटांनी गॅस बंद करू म्हणजे आपले मोदक तयार होतील.